युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर शैलेश मोहिते पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. नवी दिल्ली येथील 6 जनपद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभारी प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या शुभहस्ते त्यांची ही नियुक्ती करण्यात आली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय पातळीकडून डॉक्टर शैलेश मोहिते पाटील यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. गाव पातळीपासून ते तालुका पातळीपर्यंत, राज्य पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत असा चढता यशाचा क्रम डॉक्टर शैलेश मोहिते पाटील यांचा राहिलेला आहे आणि त्यांच्या आता राष्ट्रीय सरचिटणीसपदी झालेल्या नियुक्तीमुळे भविष्यात महाराष्ट्रात तसेच देशात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे. बघूयात काय म्हणाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर शैलेश मोहिते पाटील. नमस्कार, मी डॉक्टर शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील, माझी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय प्रफुल्लभाई पटेल व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भारताचे अध्यक्ष माननीय धीरज भैया शर्मा यांनी माझी निवड केली त्याबद्दल प्रथमतः त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि मी 2004 सालापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कार्यरत होतो. त्यानंतर 2014 साली राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीसपदी माझी नियुक्ती करण्यात आली व त्यानिमित्ताने विकास रथाच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवकांच्या संवाद यात्रेचं आम्ही आयोजन केलं आणि तसेच त्याची पोचपावती म्हणून 2016 साली मला राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्राचं उपाध्यक्षपद बहाल करण्यात आलं आणि त्यापासून तेव्हापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी कार्यरत होतो. आणि गेल्या जुलै 2018 पासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय धीरज भैया शर्मा यांच्याबरोबर मग केरळ असेल, कर्नाटक असेल, अंदमान लक्षद्वीप असेल, गोवा असेल, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर अशा महाराष्ट्र अशा विविध राज्यांचा मी दौरा केला आणि त्या दौऱ्यादरम्यान मग आंदोलनं असतील, मोर्चे असतील किंवा कामगार मेळावे असतील अशा विविध ठिकाणी मी त्याच्यामध्ये नियोजनामध्ये सहभागी होतो. त्याच पद्धतीनं भारताच्या ज्या सेक्युलर पार्टीज आहेत त्याच्या युवक संघटनांच्या माध्यमातून युनायटेड युथ फ्रंटच्या कामामध्ये देखील मी सहभागी होतो व त्या कामानिमित्त दिल्ली येथील जंतर मंतर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल, भारतीय युवक काँग्रेस असेल याच्या माध्यमातून एका मोठ्या भव्य युवक रॅलीचं आयोजन केलं होतं, त्याच्या नियोजनामध्ये मी सहभागी होतो. त्याच पद्धतीनं 26 नोव्हेंबर रोजी संविधान बचाव आंदोलन मुंबई या ठिकाणी घेण्यात आलं त्याच्यामध्ये देखील माझा सहभाग होता आणि या सगळ्या कामाची पोचपावती म्हणून मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं राष्ट्रीय सरचिटणीसपद बहाल करण्यात आलं व त्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रफुल्लभाई पटेल, माननीय धीरज भैया शर्मा, माननीय जयंत पाटील साहेब, माननीय अजितदादा पवार, माननीय सुप्रियाताई सुळे, माननीय सुनीलजी तटकरे, माननीय धनंजयजी मुंडे साहेब आणि छगनराव भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवक जोडण्याच्या कामानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होईल एवढं आश्वासन या निमित्ताने मी देतो.